Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. नाही, निश्चितपणे गायब करण्याचं गायब पुरावे गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहे. पुरावे सोडून द्या, लोकं गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे. तुम्ही जर मी बोललं निवडणूक आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही. हे सगळं असं घडत नाही, एक लक्षात घ्या. काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढं जात असेल तर हे कसं म्हणजे हे कोइन्सिडन्स याला म्हणता येत नाही. राजेश पायलट ज्यावेळेस व्यक्ती चांगला होता, विचारवंत म्हणजे विचारवंत होते, चांगलं होतं. अखिल भारतीय AICCचा अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते, ॲक्सिडेंट झाला. त्याचबरोबर माधवराव सिंधिया हे संपूर्ण त्यांचं संपूर्ण त्यांचं वावा म्हणजे त्यांना काँग्रेसमध्ये त्यांचं जास्त त्यांचं संपूर्ण लोकांनी त्यांना त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले, त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला. त्याचबरोबर YSR रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते, ते सुद्धा त्यांच्या परीने संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले, त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला. म्हणजे मालिका म्हणजे मी विचार करतो ही ह्याच्यावरती खरंच विचार करण्यासारखं आहे. आणि ह्या अगोदरसुद्धा तर पाहिलं गायब पुरावे तर सोडून ते माणसं गायब केलेले आहेत, हे कधी परत दिसलेच नाही. अतिशय गंभीर गोष्ट बोलली की माधवराव शिंदे, राजेश पायलट, YSR म्हणजे ह्याच्यामध्ये काँग्रेसचा हात आहे का? ही सगळी माणसं जी गेली, त्यांचा अपघात झाला, मालिका तुम्ही उच्चारली, नाही कोणी केलं का केलं, पण मला म्हणायचं माझं प्रश्नच आहे की ज्या जोपर्यंत त्यांची जे नाव रूपाला येत नव्हते तोपर्यंत काय झालं नाही? नाव रूपाला आल्यानंतर आपोआप कसं घडत गेलं?